సర్వమే వ్యాసీత్ అది శ్రీకృష్ణు జరిగింది. ఎక్కడైతే ఆ కై సత్కార స్వభావం లేక గౌరవ స్వభావం లేక అసి సంకమయ్యాది. సరస్వతి జీవితంలో ప్రజాచర్యంతో అనేక గుర్తి ఫాయిదాలు ఇస్తారు. అనేక వ్యక్తిలో విధంగా సంధి వెళ్తే అంతేతా ఫలం కలిగినకైతే సిక్కత వస్తుంది. మరే సరస్వతి జీవిత కాం కదా సరికజు విషయాన్ని పైగా మాంసాల లోకంగా వాచాయిగా శిక్షణ పోయింది. వ్యక్తి వాచన్ ఈ తులసి సగ్రహించే జ్ఞానంగా ధృవం కలిగినది అత్యంత మహత్వం బాబాయ్. ఈ సర్వీ జీవనం సూరత్ ఫారం లోకొచ్చి అర్థతే माझे वडील बंधू अफसल पवार हे नगर जिल्ह्याच्या सर्व सरकारी साखर कारखान्यामध्ये कृषी अधिकारी होते आणि माझं थोडंसं कावण्यासारखं लक्ष नव्हतं हे आमच्या आईला लक्षात आल्याच्या नंतर एक वर्ष मला सांगितलं की तू वाराणसी सोडायची आणि सौरानगरला अफवाच्याकडे जाऊन तिथल्या शाळेत जायचं आणि तिथली महात्मा गांधी विद्या मंदिर रेल शिक्षण संस्थेची शाखा तिथं आमची रवानगी झाली. तिथे गेल्याच्या नंतर साहजिकच माहिती घ्यायचा प्रयत्न करत होतो वेगवेगळ्या विषयाचं. आणि एक दिवशी मोठी बातमी आली की गोवा मुक्तीचा लढा सुरू झाला आणि गोवा मुक्तीचा लढा सुरू झाल्याच्या नंतर एक सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाचं नेतृत्व हिजवे गुरुजी नावाच्या व्यक्तींनी केलेलं होतं. गोव्याच्या सीमेवरचे सत्याग्रहाची चुकी गेली. पोर्तुगेजांचं सरकार होतं, त्यांनी गोळीबार केला आणि हिरवे गुजरी त्याचं धाराशीचं पडले आणि ती बातमी वाचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या फौजेच्या शाळेमध्ये आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र केलं आणि त्यांचा निषेध मोर्चा काढला आणि गोवा मुक्तीच्यासाठी त्यावेळेला एक प्रकारची संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि आम्ही तो मोर्चा काढून परवा हा देशाचा पहिला सरकारची साखर कारखाना त्या साखर कारखान्यावर आम्ही गेलो आणि सांगितलं की कारखाना बंद करा आणि त्या कारखान्याची एक झलक विठ्ठलराव विखे पाटील पद्मश्री विखे पाटील हे तिथं होते. आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी सांगितलं कारखाना बंद करा, गोव्यामध्ये असा अत्याचार झाला आहे त्याचा निषेध करायचा आहे. विखे पाटलांनी मला सांगितलं की कारखाना बंद केल्याच्या नंतर काय होईल, म्हणजे नाही निषेध करायचा आहे. त्यांनी कशासाठी हा उद्योग करताय तुम्ही, म्हणजे गोवा मुक्तीचा लढा सुरू झाला आहे. ते म्हणजे कारखाना बंद केल्याच्या नंतर जर गोवा मिळत असेल तर मी कारखाना कायमचं बंद करतो. आम्हाला काही उत्तर देता आलं नाही, पण सांगायचं तात्पर्य आहे की माझ्या आयुष्याचा पहिला मोर्चा वयाच्या किती वर्षी आठवत नाही, पण नवीच असताना हा मी काळजीवर होता आणि तिथून हे सगळं काम सुरू झालं. नंतरच्या काळामध्ये त्या काळात बारामतीला कॉलेज होतं, कॉलेजच्या सचिव पुण्याला जावं लागायचं आणि 11वी झाल्याच्या नंतर पुण्याला गेलो. कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी
साहजिकच मला विद्याचे चळवळी म्हणजे अधिक रस होता आणि त्यामुळे संपर्क वाढत होता. 1 मे 1907 या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्राचा मंगल खरे सांगा अशी चर्चा सगळीकडे होत होती आणि आम्हा सगळ्यांना चव्हाण साहेबांच्याबद्दलचं प्रचंड आकर्षण. त्यांची भाषणं कुठं असली तर ती ऐकायला जावीत. त्यांचं भाषण म्हणजे मराठीचा उत्तम नमुना असायचा आणि ती सगळी संधी आम्ही कधी सोडत असे. आणि त्यामुळं हळूहळू त्यांच्या विचाराचा जोर आम्ही जायला लागलो. काँग्रेसच्या विचाराचा माझं घर हे काँग्रेसच्या विचाराचं नव्हतं. माझं घर हे शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचं होतं. माझे वडील बंधू ते हयात नाहीत, ते शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्याचे मोठे नेते होते. वसंतराव पवार त्यांचं नाव. आणि अनेक सगळं घर माझी आई, माझ्या आईचं तर एक वैशिष्ट्यच आहे की ते 1936 साली पुणे लोकल वर्धाला निवडून आली. त्यावेळी लोकल वर्धाला 1 जागा महिलांची असायची आणि ती 1 जागा त्याच्यासाठी ती निवडणुकी लढली आणि निवडून आली. पण तिची मानसिक अवस्था, वैचारिक अवस्था त्या काळात जरी काँग्रेसच्या विचाराची असली पण डाव्या विचाराची होती आणि त्यामुळे तीही तशी शेका पक्षाच्या विचाराची होती. आणि त्याच काळात मी मात्र यशवंतराव चव्हाणांच्याकडे आकर्षित झालो. त्यामुळे घरातल्या लोकांचं वातावरण वेगळं आणि माझं वेगळं ही एक चमत्कारिक अवस्था त्या ठिकाणी होती. मला आठवतंय की 1 मे 1907 मी पुणे युवक काँग्रेसचा सदस्य झालो आणि त्यावेळेला वंदनाचा इथं बसल्या त्यांना ठाऊक आहे पुण्याच्या काँग्रेस हाऊसवर संध्याकाळी काँग्रेसच्याबद्दल असता असलेले सगळे लोक तिथल्या कच्च्यावर जमायचे. त्या जमाखोरांच्यामध्ये मीसुद्धा जायला लागलो. हळूहळू संघटनेचं काम बघायला लागलो. त्याच्यामध्ये संपर्क वाढला आणि 3-4 वर्षाच्या नंतरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला मुंबईला काम करायला या, संघटनेची जबाबदारी घ्या म्हणून मला मुंबईला निमंत्रित केलं आणि पुण्यातला माझा मुक्का हल्ला. आणि टिळक भवन लिखित गल्लीमध्ये आहे, काकासाहेब गांधी मार्ग असं हल्ली म्हणतात त्याला, तिथं मी राहायला लागलो. आणि त्याचा फायदा एक झाला की महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात तरुणांशी अशी संपर्क वाढला, संघटनेमध्ये काम करायची संधी त्याच्यामध्ये मिळाली. नंतरच्या काळामध्ये आणखीन एक फायदा झाला की टिळक भवनातच राहायचं आणि ते राहत असताना त्यावेळेला अनेक वडीलधारे नेतेसुद्धा हॉटेलमध्ये उतरत नव्हते, सेफ्टी हाऊसमध्ये उतरत नव्हते. एक तर कार्यकर्त्याच्या घरी किंवा पक्षाच्या कार्यालयामध्ये. आणि त्यामुळे माझा मुक्काम पक्षाच्या कार्यालयात आणि दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या घरी याच्यामुळे संपर्क खूप वाढला आणि त्याचा फायदाही झाला. हळूहळू केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रीय पातळीवर युवकांचं काम जे करत होते त्यांच्याशी संपर्क आला, श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क आला आणि आणखी एक मोठी संधी माझ्या आयुष्यात मला मिळाली. एक युनेस्को यांच्या वतीनं एक संस्था चालते, तिचं नाव वर्ल्ड असेंब्ली ऑफ यूथ, जगातल्या तरुणांची एक आंतरराष्ट्रीय पातळीची संघटना. आणि त्या संघटनेच्या वतीनं तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायची, वेगवेगळ्या क्षेत्राच्या राजकारणातल्या लोकांच्याशी सुसंवाद साधायची. आणि त्याच्यामध्ये
माझी निवड झाली स्कॉलरशिपच्या वतीनं आणि त्यांनी मला जपान, अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क या देशात जायची संधी मिळाली. काम काय होतं म्हणजे गमतीचं काम होतं. जपानला आम्ही गेलो तर तिथं या युनेस्कोनं मला जेहूत केलं तिथल्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात. प्रधानमंत्र्यांचं नाव होतं इसाकू सातो, हे जपानचे प्रधानमंत्री, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करायची संधी मला मिळाली. काम काय करायचं, त्यांचं दर्जे कसे असतात ते ऐकायचे, त्यांच्या बैठका असतील त्याचं टाईम टेबल तयार करायचं, एखाद्या विषयात त्यांना कुणी भेटायला येणार असेल तर त्या व्यक्तीची फारसरी लक्षात घेऊन त्याच्याशी नोट तयार करून त्यांना द्यायची. एक वेगळा अनुभव तिथं आला. जपानमधून कॅनडाला गेलो, तिथे प्रधानमंत्री होते, त्यांचं नाव लिस्टर पियर्सन, आणि लिस्टर पियर्सनच्या ऑफिसमध्ये मला जवळपास 1.5 महिना काम करायला लागलं. आणि त्यानंतर सिनेटर बॉब केनेडी हे जे जॉन एफ केनेडी होते त्यांचे धाकटे बंधू, त्यांच्या ऑफिसमध्ये ते सिनेटर होते, तिथेही काम करायला संधी मिळाली. या पद्धतीनं या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यालयामध्ये साधारणतः कशा पद्धतीनं राजकीय पक्ष चालवतात, कशा पद्धतीनं संसदीय कामकाज करतात याची एक माहिती घ्यायची संधी माझ्या दृष्टीनं ही फार मोठी संधी मला स्वतःला त्या काळामध्ये मिळाली. आणि तेव्हाच 1966 साल सुरू झालं, भारतामध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि मला पक्षाचा निरोप आला की तुम्ही दौरा सोडून परत या. आणि दौरा सोडून परत आलो आणि त्यावेळेला पक्षामध्ये थोडे वाद होते. वाद असा होता की साधारणतः 2 तरुण झालेल्यांना पुन्हा तिकीट देऊ नका, नव्या लोकांना संधी द्या, काहीतरी नवीन कार्यकर्ते आणा, हा एक अग्रच्या काळामध्ये घेतलेला होता. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यामध्येच विधानसभेला मी उभं राहावं याची चर्चा सुरू झाली. 67 साली मला तिकीट मिळालं, निवडणुकीला उभं राहिलो, माझ्याविरुद्ध सरकारात एक शक्तिशाली वैराज्य व्यक्ती उभी होती. इलेक्शन तसं सोपं वाटत नव्हतं, पण अनेक वर्ष युवकांच्या चळवळीत काम केल्यामुळं आणि विशेषतः विद्यार्थी चळवळीत काम केल्यामुळं या सगळ्या तरुणांनी आपली शक्ती एकत्र केली आणि माझी निवडणूक हातात घेतली. आणि त्याच्यामुळंच त्यांच्या कष्टामुळं मला त्यावेळी निवडून येणं शक्य झालं. वयाच्या 27 वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत येऊ शकलो. त्यावेळेला वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा लोकांना फार प्रोत्साहित केलं. नंतरच्या काळामध्ये छोट्या मोठ्या पदावर नेमलं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी ही जागा जिंकली होती आणि तिथं माझी निवड केली गेली. आणि त्याचा परिणामही झाला की विधिमंडळाचं सेक्रेटरी विधानसभेतल्या चर्चा त्याच्यात भाषण करायला कोणाला सांगायचं, कोणाची तयारी करून घ्यायची या सगळ्याची जबाबदारी माझ्या सेक्रेटरी म्हणून असे. आणि त्यामुळे विधिमंडळाच्या कामाचा त्यावेळेफार एक अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि ही पहिली 5 वर्ष कशी संस्थे हे करायसुद्धा नाही. 1972 आलं, पुन्हा एकदा मला पक्षाने संधी दिली, निवडून आलो. पण निवडून आल्याच्या नंतर मला महाराष्ट्राच्या वसंतराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आलं आणि माझ्याकडे गृहखात्याचं राज्यमंत्री, त्याच्यानंतर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि इतर काही खात्यांचं काम दिलं आणि त्याच्यापासून माझं सत्तेच्या राजकारणाचं काम सुरू झालं.
म्हणजे 1967 साली मला पहिल्यांदा संधी मिळाली विधिमंडळात राहायची. त्या 67 फरापासून आजपर्यंत एकही दिवसाचा खरा नाही, पण मी कुठे ना कुठेही कधी विधानसभा, कधी राज्यसभा, कधी विधान परिषद, कधी राज्यमंत्री, कधी मंत्री, कधी मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्षनेता, कधी कृषी खात्याचा देशाचा मंत्री, अशी जवळपास महाराष्ट्रातल्या जनतेनं देशातल्या जनतेनं सतत 56 वर्ष मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा आधार हा त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे, तो मी कधी काही थांबलेली नाही. आता इतके वर्ष गेल्याच्या नंतर आता अजूनही राज्यसभेची माझी 3 वर्ष शिल्लक आहेत. 56 + 3 1900 इतकी वर्ष संधी मला वाटत राजकारणामध्ये कोणाला असेल. मी पार्लिमेंटमध्ये सुद्धा रेकॉर्ड करून बघतो, तसे एका दिवशीसुद्धा व्यक्ती मला वाढायला मिळत नाही की जवळपास 56 वर्ष सतत विधानसभा किंवा लोकसभा किंवा राज्यसभा याचा अशी व्यक्ती आज या देशामध्ये बघायला मिळत नाही. एकच व्यक्ती आम्हाला बघायला मिळाली आणि ते म्हणजे चालणे राजूचे माजी मुख्यमंत्री काय त्यांचं नाव करुणानिधी. त्याचाच एक कालखंड एवढा मोठा होता, नाही तर अटल बिहारी वाजपेयी त्यांचा कालखंड जास्त होता. पण एकदा शिंदे यांच्या विरुद्ध इलेक्शनमध्ये ते हरले वाढले होता, त्यांनी पराभव घेतला. लालकृष्ण अडवाणी त्यांचा कालखंड खूप होता, पण दिल्लीमध्ये त्यांनी एकदा पराभव बघितला. सुदैवानं महाराष्ट्राच्या जनतेनं मला पराभवाचा रस्ता कधी दाखवला नाही, ही त्यांचं माझ्यावरचं एक फार मोठं महत्त्वाची गोष्ट. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्याच्यातून झालेली पार्श्वभूमिका या गोष्टी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या अनेक सरकारी पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेली होते आणि तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये 1 मे 1960 सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 63 वर्ष हा माझा प्रवास चालू आहे आणि मी आत्ता सांगितलं की या 63 मध्ये 56 वर्ष सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग झालेला होता. आता जी 3 वर्ष राहिलीत तर मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. 3 वर्ष जी राहिली आहेत या 3 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष राहण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. आणि 1 मे 1923 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असलं तरी शिक्षण, शेती, सरकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र याच्यात अधिक काम करायचा माझा माणूस आहे आणि तसेच युवक युवती विद्यार्थी याच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक प्रोत्साहित करून कामगार, दलित, आदिवासी आणि समाजाच्या कमकुवत घटकांच्याकडं अधिक लक्ष देण्याची भूमिका
मी या ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांच्यामध्ये काम करतो. आपल्याला कदाचित माहीत असेल की सातारची जैन शिक्षण संस्था, विद्यापीठ स्थान वारामती, मुंबईच्या मराठी मंदिर, महात्मा गांधी सर्वोदय संघ उदयी कांचन, विद्यानगर विद्यामंडळ वारामती, अखिल भारतीय शिक्षण परिषद पुणे, अशा जे संस्था आहेत ज्याच्या जवळपास 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, या सगळ्या संस्थांच्यामध्ये मी पदाधिकारी आजही आहे. आणि हे करत असताना सुद्धा अन्य क्षेत्रातही मी फार लक्ष देतो. उदाहरणार्थ वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारं नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संबंधी अभ्यास करणारं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, आणि याशिवाय वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारी की ज्या संस्थेमध्ये काही लाख ग्रंथ आहेत, ती मंगळवाराची ग्रंथ संग्रह आहे, विद्यासाई माझावतीचा सहकारी आहेत, त्या संस्थेमध्ये आजही मी पदाधिकारी आहे. आणि हे काम मी असंच चालू ठेवणार आहे. महाराष्ट्रामध्ये साखरेचा धंदा हा एक महत्त्वाचा धंदा आहे, आणि या व्यवसायाच्यासाठी जे संशोधन आणि एक्सटेन्शन सर्व्हिसचं काम करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आहे. तिथे मी अधिक वेळ त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून गेल्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्रानं आपण सगळ्यांनी मला खंबीरपणे साथ आणि प्रेम दिलं हे मी कधी विसरू शकत नाही. आणि यापुढं एकदा मी संघटनेच्या संदर्भातला एक निर्णय जाहीर केल्याच्या नंतर पुढे काय करायचं, कसं करायचं याचा विचार करावा लागेल. आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सदस्यांची एक समिती नेमावी, असं ज्यांचा आजीचा आणि बाकीच्या सगळ्या फफुलबाई यांना सुचवणार आहे. आणि या समितीमध्ये त्यांचं काम हे आहे की त्यांनी उद्याच्याला संघटनेची जबाबदारी कोणावर द्यावी, कशी द्यावी यासंबंधीचा निकाल घ्यावा. आणि त्या समितीमध्ये श्री फफुल फते जे उपाध्यक्ष आहेत, सुनील तटकरे, के शर्मा जे जनरल सेक्रेटरी आहेत, त्याच्यानंतर सी सी चाको केरळचे अध्यक्ष आहेत, झिरो असे उपाध्यक्ष आहेत, अजित पवार, जयंत पाटील, सुफिया सुरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश तोफे, जितेंद्र रावत, हसन मुसीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, याशिवाय ज्या संघटनेच्या इतर शाखा आहेत, फौजिया खान अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया धुवन अध्यक्ष युवती काँग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, या सगळ्यांनी बसून पुढच्या संबंधीचा निकाल हा त्या ठिकाणी घ्यावा. आणि हे निकाल घेत असताना अधिक वेळ देणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा या सगळ्या संस्थेत हा प्रकल्पानं करावा. मित्रांनो, मी अध्यक्ष पदावरून जरी निवृत्त होत असलो तर माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रात नाही. माझी निवृत्ती गेले 7 वर्ष 7 दशकापासून अधिक काळ जन्मांसाठी काम करत गेलो, त्या सेवेत कुठेही खंड पडणार नाही. या उलट मला सार्वजनिक कामामध्ये अधिक वेळ द्यायचा येईल. मी कुठेही असो, पुणे असो, वाराणसी असो, मुंबई असो, दिल्ली असो, अभ्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळपासून उपलब्ध राहीन. जनतेच्या अडचणी प्रश्न सोडण्यासाठी कष्ट करेन. आत्ताच महाराष्ट्रामध्ये हा जो वारसूचा प्रश्न झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आणि तिथल्या लोकांचे, शेतकऱ्यांचे काही जास्त प्रश्न आहेत, त्यांच्याशी कालच माझी बैठक झाली. असे जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नामध्ये शेवटच्या माणसाच्या हिताची जखम करण्यासाठी तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी त्या ठिकाणी लक्ष करेन
ह्या ही खात्री देऊ इच्छितो. सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा भाग झाला आहे. या आपल्या नीतीसाठी सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभासाठी वरदान येत जाईल. आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाणी ऐकण्यासाठी आणि वेळप्रसंगी कुठलंही सरकार असो त्या सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याच्यासाठी माझी पॉलिसी ही अखंड चालू जाईल हा विश्वास मी देतो. जनतेचं प्रेम, सरकारांचं प्रेम, त्यांचा विश्वास हाच माझा श्वास आहे. यापुढं आपणापासून कोणतीही हरकत नाही. मी आपणासमोर होतो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जाईन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.